अहमदनगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा, धार्मिक, सामाजिक, त्याचबरोबर ऐतिहासिक अशा एक ना अनेक क्षेत्रातील वैभवशाली वारसा या जिल्ह्याला लाभलाय. पण गेल्या काही वर्षांमध्ये अहमदनगर म्हटलं की रखडलेला विकास, नादुरुस्त असलेले रस्ते आणि राजकीय उदासीनता अशा एक ना अनेक नकारात्मक गोष्टींचीच जास्त चर्चा होते. सध्या अहमदनगर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते म्हणजे नामांतराच्या मुद्द्यावरून. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर शहराला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी करत आहेत. त्यावर थेट विधान परिषदेमध्ये मंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला पाठवण्यात येणार असल्याची माहिती देखील दिली आहे. आता पाहूयात अहमदनगर या शहराला हे नाव कसं पडलं. अहमदनगर या शहराचा किंवा या भागाचा उल्लेख 240 इसवी सन पूर्व या काळात म्हणजेच मौर्य सम्राट अशोकाच्या काळात देखील असल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे हा भाग किंवा हे शहर अहमदनगर हे नाव पडण्यापूर्वी देखील अस्तित्वात होतं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु अहमदनगर शहराला अहमदनगर हे नाव कसं पडलं या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीने इतिहास अभ्यासक भूषण देशमुख यांच्याशी संवाद साधला असता भूषण देशमुख यांनी सांगितलंय की अहमदनगर शहराचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर करण्यात यावं अशी मागणी केली जात आहे. अहमदनगर हे शहर मलिक अहमद निजामशहा जे मूळचे महाराष्ट्रात जन्मले होते ते भूमिपुत्र होते त्यांनी 1490 निजामशाही नावाने आपली राजवट सुरू केली होती. त्यावेळी महाराष्ट्राचं मुख्यालय अहमदनगर होतं. त्या काळी देखील हे शहर अत्यंत विकसित होतं. तर या राजाने शहराला अहमदनगर हे नाव दिलं नव्हतं असं देखील भूषण देशमुख सांगतात. तर लोकांनी या शहराला हे नाव देण्यात यावं असं सुचवलं होतं. त्यामुळे इतिहासातील हा राजा अन्यायकारक नव्हता. सर्व धर्म समभाव ठेवणारा हा राजा होता. त्याने कायम अहमदनगरचं संरक्षण केलं. मुस्लिम पद्धतीचे अहमद आणि हिंदू पद्धतीचे नगर त्यामुळे अहमदनगर या नावामध्ये दोन्ही धर्मांच्या संस्कृतीचा मिलाप आहे. त्यामुळे इतर महान व्यक्तींची देखील नावं द्यायची असतील तर ती आपण इतर गोष्टींनाही देऊ शकतो. अशा पद्धतीने कोणीतरी शहराच्या नामकरणाची मागणी करणे म्हणजे समाजामध्ये दुफळी निर्माण होण्याची शक्यता असते अशी प्रतिक्रिया यावेळी भूषण देशमुख यांनी दिली आहे. आता पाहूयात अहमदनगर या शहराला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचंच नाव देण्याची मागणी का केली जाते. कारण जिल्ह्यातील चौंडी या गावामध्ये 31 मे 1725 रोजी मानकोजी शिंदे यांना कन्यारत्न प्राप्त झालं. त्यांचं नाव होतं अहिल्याबाई. त्यानंतर वयाच्या 8व्याच वर्षी बाजीराव पेशवा यांचे सेनापती असलेले मल्हारराव होळकर यांचे मुलगा म्हणजेच खंडेराव होळकर यांच्याशी अहिल्याबाईंचं लग्न झालं आणि त्या अहिल्याबाई होळकर झाल्या. पुढे भरतपूरच्या राजाविरुद्ध लढाई लढत असताना खंडेराव यांचा या लढाईमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी मावळ प्रांतावर ताबा मिळवला. त्यानंतर या भागामध्ये तब्बल 30 वर्ष होळकरांची राजवट होती. यावेळी अहिल्याबाईंनी हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार असो, सार्वजनिक ठिकाणी घाटांचं काम असो किंवा प्रवाशांसाठी विश्रामगृह या सर्व बांधकामावर त्यांनी प्रकर्षाने भर दिला. त्यामुळे उत्तम शासक आणि संघटक असलेल्या अहिल्याबाई होळकर यांचं नाव अहमदनगर शहराला देण्यात यावं अशी मागणी केली जाते. त्याचबरोबर दुसरीकडे शिवसेनेकडून मात्र अहमदनगर शहराचं नाव अंबिकानगर करण्यात यावं अशी मागणी केली जाते. त्याचबरोबर तिसरीकडे जैन संघटनांकडून मात्र शहरातील आनंद ऋषीजी यांच्या योगदानामुळे शहराला आनंदनगर हे नाव देण्यात यावं अशी मागणी केली जाते. अहमदनगर शहराच्या नामांतराबरोबरच जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा देखील अनेकदा राजकारणामध्ये रंगल्याचं दिसून येतं. अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा हा काही आत्ताचा नाही, गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील आमदार देखील जिल्ह्याचं विभाजन व्हावं जेणेकरून उत्तर नगरप्रमाणे दक्षिण नगरचा देखील विकास होईल यासाठी आग्रही आहेत. मात्र दुसरीकडे विभाजनाच्या मुद्द्यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी अशा प्रकारे कोणताही विकासाचा आराखडा अस्तित्वात नसताना जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी करणं चुकीचं असल्याचं मत मांडलंय. मात्र तिसरीकडे नगर शहर असो वा नगर जिल्हा या ठिकाणी जनता हेच म्हणेल की जिल्ह्याचं भविष्यात नामांतरणही होईल, विभाजन देखील होईल, मात्र येथील विकासाचं काय हा प्रश्न येथील जनतेसमोर तसाच उभा आहे. त्यामुळे नामांतर असो किंवा विभाजन या दोन्ही मुद्द्यांचं पुढे काय होईल हे येणारा काळच सांगेल. मात्र राजकीय नेत्यांकडून या दोन्ही मुद्द्यांवर तेवढं चर्चेचं गुऱ्हाळ मात्र सुरू राहील. तर मंडळी
वेळी अहमदनगरच्या नामांतराविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. त्याचबरोबर लेट्स अप मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.